हमती गेल तमती गेल दे मोटी पाहिजे हिंदी काय करते आजीला हेल्प करते तुला येत करता येत तुला खाली न टाकायचं नाही बबिता आई सगळे घेतले ते बघ हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग नायसा से गुड मॉर्निंग नायसा से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग से हाय हाय सो माझी आणि नायसाची अजून आंघोळ बाकी आहे 10:30 वाजले सो इट्स अ लास्ट डे इन माहेर आज आम्ही जाणार मी आणि फाल्गुनी आम्ही दोघी सुद्धा जाणार पण लवकरात लवकर परत एकदा येऊ है ना नायसा आजीकडे आजीकडे यायचे ना परत एकदा बाबा कुठं कुठं बाबा 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 घरी बाबा येणार आपल्याला घ्यायला मग आपण जायचं ओके अष्टमंगला पाण्याचा पाण्याने बोट गोळ ओल कर ओल कर त्यांना पाठू करणारा मध्ये लावा पुढे लावा ओम नमो भगवते श्री कृष्णाय अनिरुद्धाय नमो नमः ओम नमो भगवते श्री कृष्णाय अनिरुद्धाय नमो नमः ओम नमो भगवते श्री कृष्णाय अनिरुद्धाय नमो नमः ओम नमो प्रगट विसि ज्ञाना बापू प्रगट विसि ज्ञाना बाप शुद्धीचा मार्ग दावनी पाप शुद्धीचा मार्ग दावनी संपरि देवस्थानी प्रथमन्यासनम तेहनाका महिमान संचय तपन संध्या शांति देवा ओम राजादि राजाय प्रसय साइने गाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात श्री सद्गुरु सुमिरन बल सब कछु करत स्वाई अनिरुद्ध नाम किरटन लगाई आता हे सगळे भाज्या आणलेल्या म्हणजे कढीपत्ता आणि कोथिंबीर जे आम्ही आता निवडून ठेवले आणि आता आपण काय करणार ताई आता या भाज्या स्वच्छ धुवायच्या पालेभाज्या पण आणि हे पण आपलं दुसरं गवार भेंडी वगैरे ते असले ना त्या पण स्वच्छ धुवायच्या आणि याच्या कापडाच्या पिशवीमध्ये गुंडाळायच्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये टाकायच्या वॉशिंग मशीनला आणि त्या ड्रायरवरती ठेवायच्या आणि ड्राय करायच्या स्वच्छ एकदम ड्राय होऊन जातात म्हणजे दिस इज स्पेशली फॉर जे आता कोविड सिच्युएशन आहे त्याच्यासाठी कारण युजली आपण हे जर असंच धुवून ठेवलं कोथिंबीर वगैरे तर खूप एक दिवसांनंतर एक दोन दिवसानंतर खराब होऊन जातात ना आई सो त्याला ड्राय करायला पाहिजे म्हणून मग ती म्हणते आणि आपण इतर वेळेला पण कधी पण भरपूर कोथिंबीरचे जुड्याच्या स्वस्त असले ना कोथिंबीर भरपूर जुडा आणायच्या स्वच्छ धुवायच्या आणि ड्राय करायच्या वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन मध्ये आता आणि मग ते ठेवून द्यायच्या फ्रीज भरपूर म्हणजे राहतात दोन दोन महिने राहतात फ्रीज मध्ये छान राहतात सो आता फिलहाल लाईट नाहीये आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवणार आहोत है ना लाईट नाहीये ती पिशवी हे कुठे आहे कवर हे दिलेली का माझे पैसे मी देताना कमी झाले नाही मी खास फाल्गुनीसाठी गिफ्ट मागवले लग्नाच्या वेळ मिळालं नाही ना तरी राहिलं जाणार नाही सपून बसली म्हातारी बघायला काय आहे है ना बघा हे बघा लवकर बघायला फेकले अरे वा मावशीला मग काय गिफ्ट केलं आई आता रोज कपडे शिव ती मग किती खुश होते दे मावशीला माझ्या वेळेस आपण लिमिट पण आणले ना ते किती विचार मागितलं मी अगं ते राहिले हो ना मला पाहिजे होते मला अख्खी आठवण होती त्याची सेम आहे सेम आहे माझ्या थोडं जे पण लग्न करून जातात दिस इज अ व्हेरी नेसेसरी जसं मी माझ्या त्या ड्रेसिंग टेबलच्या टूरच्या वेळेस सांगितलेलं की मस्ट आहे हे काय माहिती ना सुईला धागा द्यायचा असतो कारण धागा सुई आपण जोडतो म्हणून हे मुलींना जोडण्यासाठी
म्हणजे रिलेशन जोडण्यासाठी म्हणून हे लग्नाच्या वेळेला द्यायचं असतं. जे पण लग्न त्यांचं होणार आहे आणि इव्हन पॅरेंट्स जे ऐकतायत तुमच्या मुलींचं लवकर लवकर त्यांचं लग्न होणार आहे, मेक अ नोट की हे शिकवण आहे मुलींना हे जोडायचं. डब्ल्यू मॉल सो आईने मागवले डब्ल्यू मॉल, गॉड नोज कोणती साईट आहे, आई कशावरून मागू शकते. सो हे तुम्हाला अमेझॉन नाहीतर मिशो वर सुद्धा मिळेल. सेम कितीला आहे? 299. मिनीसो वरती पण मिशो मध्ये पण मिळेल ना, तेवढ्यालाच कॉस्ट असेल. सिविंग किट असं वगैरे काय टाकलं तर हा. चला लाईट आली, चला चला. सो आईने आता सगळे भाज्या त्यात बांधून ठेवले. भेंडी वगैरे पण ठेवायची ना, ओदी ठेवते चिकट होतात, भेंडी पण होतात. सो दोन पिशव्यांमध्ये आहे कोथिंबीर, एकामध्ये कढीपत्ता आणि नायसा. बघूया काय करते फाल्गुनी. ते कडुलिंब ते साफ करते. नायसा आपण कुठे चाललो बाळा? आजीचे सगळे पर्स काढलेत. कुठे चालली? मार्केटला. मार्केटला आबी. कुठे आबी? घरी. आबी घरी. आबी घरी आहे. तू कुठे घेऊन चालले आजीचे पर्स? जा ठेव जागेवर. नायसा जागेवर ठेवचा बाळा. घट्ट बांधायच्या कारण ते आपटतात ना एकमेकांवर. फोर्स नी फिरेल ना ते. स्पिन घेतलं. आईचा हा स्टीमर काय सांगशील? एकदम बेस्ट आहे. एक्झिबिशन मध्ये घेते ना, 10 वर्ष झाले. जास्त म्हणजे एवढा कन्व्हिनियंट आहे ना. आई ह्याच्यात सगळं उकडते बटाट्यांपासून. अजून ह्याचे खाली एक आहे ना, असा एक आहे त्याच्यामध्ये जे खाली जे आहे ना त्याच्यामध्ये ज्यूस पडतो. हे काही टोमॅटो वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्ये ज्यूस येतो आणि मग त्याला असं खाली तो ज्यूस त्याच्यामध्ये म्हणजे तो ज्यूस पिऊ शकतो. एकदम ओरिजिनल ज्यूस. टोमॅटो ह्याचा टायमर वगैरे आहे आणि हे आईने एक्झिबिशन मधनं घेतलेलं. आम्ही एवढ्या वर्षांपासून बघतो ना ह्याला. म्हणजे जसं मी मायक्रोव मध्ये बटाटी बॉईल करते तसं तू ह्यात करते बॉईल, है ना. आणि ह्यात पाणी नसतं टाकायचं ना. तर ते खूप वर्ष झाले म्हणून ऑलमोस्ट त्याला खराब होत चालले. त्याला खाली पाणी आहे आणि त्याने ते आता आई बनवते. प्रोडक्शन फक्त एकच ठिकाणी पेंडला मिळतं. पेंडला पेंडला ते स्वतः बनवतात. एक्झिबिशन मध्ये घेतलेलं. आणि हे एक आहे आईकडे अजून एक ज्याने कॉर्न म्हणजे इथे मध्ये कॉर्न टाकायचं आपलं मक्का कणीस आणि मग ते असं खेचायचं मग सगळी कॉर्न बाहेर निघतात. आई केलं ट्राय तू? मस्त ना. भात खातो कसं पती खातो? आज मामा आमच्याकडे जेवायला आहे. बघ हे बघ कसं सांडलं, बघ कसं जेवलास. असं नाही हे बघ इकडे माझ्याकडे बघ असं घ्यायचं, हे असं करायचं आणि असं तोंडात घालायचं. जेवताना छान जेवत गुड. म्हणजे समोरच्याला पण असं छान वाटायला पाहिजे जेवताना. आता तू जेवल्या ताई आणि दीदीचं ताट बघ कशी. मी तेच बोलणार होती. मी तेच बोलणार होती. तू जेवल्यावर बघ त्याची ताट बघ. त्यांना तुला वाटणार पण नाही का ह्या जेवल्यात म्हणून असं व्यवस्थित. असं आता तू मोठा होणार की नाही वियान. समोरच्या बघणाऱ्या व्यक्तीला पण बघावा किती छान जेवतो हा मुलगा. आणि हे अन्न आहे ना हे देव आहे. देवाला जर आपण जर कसं पण वापरलं ना तर तो आपल्याला मिळणार नाही खायला. तो व्यवस्थित जेवतो फक्त त्याची घाई होते. बिचारीला भूक लागली. काय ते तुला खा खा. आमची नायसा बघा. नायसा काय होय भात आवय एकदम. मग आमची बेकार मुलगी जेवण सोडून आमरस खायचंय मामाच्या ह्याच्यातलं. मामाला खाऊ दे बुबू. मी तिला आणते. मामा बघ किती गुड बॉय झाला बा. आता किती परफेक्ट खातो. आता मस्त जेवतो गुड. असंच जेवायचं. वियान वियान वाईट नको वाटून घेऊ.
खूप मारले आणि ओरडले. आपला जो त्याला शिकवेल ना, आता तो कोणी शाळा त्याला नाही शिकवत दुसरे येस, त्याला मी बोलेन का तू असा काय जेवतो म्हणून. नाही बोलणार, तो आपला आहे ना. तुला काय पाहिजे? नाहीसा हे नाहीसा नाहीसा ही कोणती पद्धत आहे? मांडी घाल, मांडी घाल लवकर, ये पाठी, मांडी घाल, मांडी घाल, नीट नीट नीट, गुड गर्ल. आणि भाती कोण खाणार? भाती अमरस नाही खायचं, भाती खायचं. ए बा आजी देते, जा आजी देते. सुकवलं ते घ्यायच्यामध्ये ड्राय झाले ग. तरी तू थोड्या वेळ उन्हात ठेवणार आहे? नाही, मी मला पावडर करायची ना याची, म्हणून उन्हात ठेवते. पायी हा, त्यांनी पायी पाहिली ना, महिला पण ते पायी. त्यांनी लसण घ्या तसं तिला लागतो, तो पाणी पाहिजे ना महिला पण पाणी. मस्त सुकलं गाय. जेवली नाही सर? जेवली बाय. काय पाहिजे? मेकअप दाखव. कशी कशी करते तू मेकअप? कशी करते? आणि कोणाचे? कोणाचे? मावशीचे. मावशीचे दाखव कशी करते. हा हा, आम्ही कोणी नाही बघत. कर 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 करा. बाबा कसं उघडताय तर तुला ते सगळं? अले देवा, कोणी शिकवलं? शिशी असत ते सगळं बंद पण करते. आणि सगळं हसबंड ठेव कसं ठेवलंय. कोण आलं? नायसाचे बाबा आले. नायसाचे बाबा आले. नायसाचे बाबा कधी आले? काय देते तुम्हाला? तुझ्या आईने तर कधी नाही लावलं आयुष्यात. तुझं काय चाललंय? बापरे, मावशीने काय काय दिलं नायसाला? हे सगळं लावायचं नाही, शिशी असत. बेबीची स्किन खराब झिप कशी लागते. ये लवकर इकडे, ये चल तोंड धु. चल शी नायस शी ग जावा याची खातिरदारी जोरात. काय बाबांसाठी काय केलं आजीने? काय केलं आजीने बाबांसाठी? बाबांचं फेवरेट. बाबांचा फेवरेट नाश्ता. बाबा सांगूनच आलेले. बाई मस्त पोहे बनवते आणि जे माझे कधीच होत नाही आई सारखे पोहे, म्हणजे एकदम है ना उत्कृष्ट. बाबा सांगूनच आलेले मला नाश्त्याला पोहे खायचेत. खाली
इथून टाटा कर खाली नाही जायचं इथून घालून इथे मास घालून बाय कर सर नाही सर एक्सप्लेन करायची एक साखर आजीला बिचारी जय जय करते पाठून आजीला त्या आजीला करता जेजे ये लवकर हे आजीला जय जय कर ती म्हणे आजी कुठे आहे ती शोधत असेल आजी कुठे लवकर एकदा घेऊ नाही अशी खाल हात लावा का केलं तू अस का केलं आता आता उद्योग केला बायकर बायकर बाय टाटा बायकर आजीला बायकर नाही सा सॅनिटाईज कर रब युअर हॅन्ड केसांना कुठे लावते नाही नाही केसांना नाही लावले नाही सा आजीला कर रचनाने इथे पाणीपुरीचा थेला उघडलाय आणि मेन आज होस्ट नाही आज मेन गेस्ट आलेत यांना कर्तव्य वाले बाबू असं नाही ज्यूस झाला आता हे काढलं बाहेर ज्यूस पिऊन झालं आता बाहेर काढलं राव बाहेर काय काम करतो रे असं
सदर ट्रेनिंग नमस्कार कसे आहात डाइट वर आहेत मी तर बोलतेच नाही मी अरे त्याच्यापेक्षा ते सो येस फायनली रचना घरी आली आहे आणि आफ्टर अ लॉंग टाइम ऑलमोस्ट 4 डेज नंतर बॅक टू होम आमच्यासाठी तर 4 दिवस त्यात पण 2 दिवस घरी आलं भेटायला 4 दिवस ती गेलेली माहेरी सो तिला बघू शकतात मस्त ठणठणीत होऊन आलीये खाऊन पिऊन मस्त तिथे फक्त खाण्याचंच काम केलंय दुसरं काहीच नव्हतं असं मी मला आधी पण बोलली चांगलंय बाहेर येस शेवटी बाहेरच ती एक जागा आहे जिथे कधीही तुम्ही जावा हक्काने आणि येस फुल धमाल केली आहे सासर पण तसंच आहे पण एक बाहेरची ओळ वेगळीच असते येस सो रचनेला आईची आठवण थोडीफार येणार असते तिला ऍक्च्युअली आता चुकल्यासारखं झालं असेल बिकॉज दोन्ही आम्ही दोघी इथे गेलो म्हणजे आपल्या आपल्या घरी आलो आणि मेन म्हणजे नाहीसाची लुडबुड आता नाहीये जाणवेल ते सो येस लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय